आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता मराठी विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध हे ह्याच्या विरुद्ध ते हे हे नाही करत आहेत हे कोणीतरी करवतंय हे काहीतरी घडतंय हे समजत नाही आपल्या लोकांना नाटकाचं एक मध्यमवर्गीय अशा क्लासची एक कनेक्शन आहे तर मध्यमवर्गीय माणसाने नाटक जपलं वाढवलं आणि ते एकशे ऐंशी वर्ष चालली मराठी रंगभूमी हो 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 त्या मध्यमवर्गीय माणसाची आज प्लेसमेंट काय नेमकी मध्यमवर्गीय मराठी माणूस मी ज्याला नाटकाने सिंचन केलं ज्याने नाटकाला परत दिलं हे जे सर्कल चालू राहिलं ते आत्ता मध्यमवर्गीय कुठले याला पोचले आत्ता देशात मी मध्यंतरी एक पुण्यामध्ये बैठक बोलावली होती किंवा एक बैठक नव्हतं माझं व्याख्यान होत आणि त्या व्याख्यानामध्ये मला तो थोडासा काही कारणासो मला काही गोष्टींमुळे फॉलोअप राहिला माझा परंतु मी त्याची एक बैठक घेतली त्याच्यानंतर काही जणांनी मी परत भेटलो पण पर। काय थोडासा आपण इतिहास जर नीट पाहिला तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा तर मी एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि एकोणीशे पंच्याण्णव नंतरचा महाराष्ट्र उद्या जर समजा लिहायचा झाला तर तो तसाच लिहायला लागेल ला। कारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर म्हणजे साधारणपणे आपण एक्क्याण्णव ब्याण्णव जेव्हा दंकेल गॅट ज्यावेळेला करार आपण केला साईन केला त्याच्या आधी राजीव गांधी आले त्या ते कम्प्युटर आणि या सगळ्या गोष्टी आणल्या पण एक्क्याण्णव ब्याण्णव हे वर्ष एक्क्याण्णव खास करून हे ब्याण्णव हे वर्ष खूप कुशील होतं ज्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांचे फायनान्स मिनिस्टर हे मनमोहन सिंग होते आणि त्यावेळेला जगाचे दरवाजे उघडे झाले भारतासाठी ते जगाचे दरवाजे जे उघडे झाले भारतासाठी त्या वेळाला मध्यम वर्गाला पहिलं कळलं ह्या ती सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या राजकारण समाजकारण संस्था चळवळी सगळ्या गोष्टी ह्या फक्त मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये होत्या मध्यमवर्ग हा मोठा दुवा होता जो श्रीमंत आणि गरिबांच्या मधला दुवा होता आणि त्याला त्या ते सगळ्या गोष्टी समजावत्या हो एक्क्याण्णव ब्याण्णवला त्याला कळलं जग उघडं झाले एक तर त्यातले बरेचसे हे परदेशात गेले किंवा त्यांची मुलं गेली आणि ते विड्रॉ झाले आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा एक मोठा वर्ग आणि तो सुशिक्षित वर्ग होता तो मध्यम सुशिक्षित वर्ग, वर्ग, वर्ग होता नंतर अजून खालून वरती आला एक वर्ग तो मध्यम वर्ग झाला पण त्याचा सुशिक्षित किती होता हा प्रश्नच आहे आणि मग सगळ्या गोष्टींना जी काही गोष्टींची उत्तर ती कळा जी, जी लागायला लागली ती सगळी पंच्याण्णव नंतर ज्या वेळेला सगळा स्पीड आला आयुष्याला स्पीड आला वेग आला मला आपण मला असं पकडूया पंच्याण्णव शहाण्णव ला मोबाईल आले इंटरनेट आलं त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे टेलिव्हिजन चॅनल्स यायला लागली धडाधड दड़। आज महा भारतामध्ये किती टेलिव्हिजन चॅनल्स असतील मला कल्पना नाही परंतु पाचशे बहात्तर आता एवढ्या चॅनल्सवरती एवढा समाज जर समजा अडकून पडणार असेल एवढ्या आज सर्वात जास्ती मला असं वाटतं मोबाईल फोनची संख्या देखील भारतात असेल ब्याऐंशी कोटी ब्याऐंशी कोटी फोन आहेत आपल्याकडे सगळेच फोनवर आहेत आणि देश देशमेंटरवर <laughs> <laughs> देशाला ऐकू येत नाही तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो मध्यम वर्ग जो एक वर्ग गेला त्याच्यातनं प्रचंड मोठं नुकसान झालं माझी आजही इथे नाट्यसंमेलन असेल तुम्ही कोणत्या मत पक्षाला मतदान करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही तुम्ही कुठच्या पक्षाला फॉलो करता ह्याच्याशी मला देणं घेणं नाही पण या महाराष्ट्रामधल्या मध्यमवर्गाने पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संस्थांमध्ये तुम्ही उडी घेतली पाहिजे तुम्ही आलं पाहिजेत तुम्ही कोणत्या पक्षाला मानता याच्याशी मला कर्तव्य नाहीये आणि कसं आहे सुशिक्षित असून नुसतं चालत नाही सुज्ञ असावं लागतं बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या पण सुज्ञ होत्या आज ती गोष्ट मला वाटतं सुज्ञ लोकांची आज गरज मला वाटतं भारताला आहे महाराष्ट्राला आहे सर्वात जास्ती महाराष्ट्राला आहे कारण महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे लीडर आहे महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन घडवलेलं आहे विचार या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रात गेलाय तुम्ही कम्युनिझम घ्या हिंदुइझम घ्या सोशलिझम घ्या कुठचा इझम घ्या ज्याचा उगम महाराष्ट्र आहे करेक्ट सगळं कळलं का त्याच्यामुळे तुम्ही कुठचीही गोष्ट म्हणजे दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रात दे गेले बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले टिळक देखील इथूनच गेले आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे धोक्याची घंट आहे आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता मराठी विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध हे ह्याच्या विरुद्ध ते हे हे नाही करत आहेत हे कोणीतरी करवतंय हे काहीतरी घडतंय हे समजत नाही आपल्या लोकांना पण हे कोणीतरी करवतंय हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील होतो ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांती काय आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय काही नाही हे कोणतरी चालवत आहे षडयंत्र आहे याच्यासाठी काही चॅनल्स काम करतायत सोशल मीडिया काम करतोय काही नेते काम करतायत काही पक्ष काम करतायत हे सगळं महाराष्ट्राचं एकत्रीकरण हे विखरून टाकायचं सा। याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर समजा आजही भान घेणार नसेल या गोष्टींचं आणि त्याच्यात आमच्या देशातले राज्यातले जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत महाराष्ट्र म्हणून कोणी विचार करायला तयार नाही कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं का खरंच काढा आणि एकदा वाचा मग कळेल आपली काय ताकद होती किंवा राजा आज ताकद आहे आपली सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे मला अनेकदा मागे एकदा ते, बागे ते हे बोलले होते नाही का कोण तुमचे एक राज्यपाल होते की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले कोशियारी महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं मी म्हंटल पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिला विचारलं त्यांना <laughs> त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी बौद्धिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जी मशागत केलेली जमीन आहे ना ती त्यांच्यासाठी पोषक होती म्हणून ते महाराष्ट्रात झाले जा सांगा म्हणून जातील का बघा जाऊन करतील का जाऊन मला अजूनही कळलं नाही ते करते लिए। करते लिए बुलेट ट्रेनचं दोन तासात का तीन दोन तासात काहीतरी मुंबईवरनं अहमदाबादला दोन तासात जाणार काय कर जाणार ढोकळा खाणार परत येणार काय करायचं काय मुंबईत चांगला मिळतो त्याच्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे